विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण गणितमधील स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी उदाहरणे या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. प्रश्न पहिला. खरेदीच्या 5/7 पट विक्री किंमत असलेल्या वस्तूची खरेदीची किंमत 350 रुपये आहे, तर या व्यवहारात नफा अथवा तोटा किती होईल? दोन उत्तरे नोंदवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दोन उत्तरे नोंदवायची आहेत. दोन पर्याय नफ्याचे आहेत आणि दोन पर्याय तोट्याचे आहेत. आता हे आपण उदाहरण सोडवूया. खरेदीच्या 5/7 पट विक्री किंमत, म्हणजेच विक्री किंमत बरोबर खरेदीच्या 5/7 पट. खरेदीची किंमत 350 आहे, म्हणजे 350 5/7 पट आणि 6 म्हणजे आपण काय करतो, गुणिले, म्हणजे 350 × 5/7. पहा, खरेदीच्या 5/7 पट विक्री किंमत असलेल्या वस्तूची खरेदीची किंमत 350 रुपये आहे, म्हणजे विक्री किंमत बरोबर 350 × 5/7, म्हणजे 350 × 5/7. 7 ने 350 भाग जातो. 7 × 1 = 7. 7 × 5 = 35 50 आणि 5 गुणाकार काय होईल? 500 × 5 = 25. याचा अर्थ विक्री किंमत आहे 250 रुपये. तर याच ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पहा, खरेदीची किंमत आहे 350 रुपये आणि विक्रीची किंमत आहे 250 रुपये, म्हणजे खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीला वस्तू विकलेली आहे आणि कमी किमतीला वस्तू विकली याचा अर्थ तोटा झाला आहे. आपल्याला दोन उत्तरे नोंदवायला सांगितली आहेत आणि पहिला आणि तिसरा पर्याय काय आहे, तोट्याचा आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय. तरीही आपण उदाहरण पुढे सोडवूया. आता तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे, तर परीक्षेच्या वेळी तुम्हाला उत्तर मिळाले की पुढं गणित सोडवायची गरज नाही. चला, हे आपलं उत्तर बरोबर आहे का हे आपण पडताळून पाहूया. आता पहा, विक्री किंमत आली 250 आणि खरेदी किंमत आहे 350, म्हणजेच 100 रुपये कमी घेऊन वस्तू विकली. 350 × 250 = 100 रुपये येणार आणि हा 100 रुपये काय आहे, तर तोटा आहे. आपल्याला इथं शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढायचा आहे. आता तोटाच होणार आहे, तर शेकडा तोटा. तोटा का होणार आहे हे तुमच्या लक्षात आले का? पहा, खरेदीची किंमत 350 आणि खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीला वस्तू विकली गेली, म्हणजे या व्यवहारात तोटा झालेला आहे. आता तो किती झाला, तर 350 × 250 म्हणजे 100 रुपये तोटा झाला. मग शेकडा तोटा काढण्याचं सूत्र काय आहे? तोटा भागिले खरेदी गुणिले 100. आता तोटा आहे 100, खरेदीची किंमत आहे 350 आणि पुन्हा गुणिले 100. आता हा 10 आणि हा 10 आपण घालवला. 5 भाग जाईल. 5 × 7 = 35, 5 × 2 = 10. 100 × 2 किती होतील? 200 आणि भागिले 7. 200/7% तोटा हा पहिला पर्याय एक झाला. आता इथं दिलेलं आहे 28.4/7% तोटा. या ठिकाणी टक्केची खूण आवश्यक आहे. 28.4/7% तोटा. आता 200 जर आपण 7 भागले, बघा भाग कितीचा लागेल. 7 × 2 = 14. 6 बाकी राहिली, 60 झाले. 7 × 8 = 56, 4 बाकी राहिली, तो 4 लिहिला आणि हा छेदातला 7 आहे. 28.4/7 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. तर थोडेसे दक्ष राहिले की आपला वेळ असा आपल्याला वाचवता येतो. चला पाहूया पुढील प्रश्न. मुलांच्या दुप्पट संख्येत मुली असणाऱ्या 7वीच्या वर्गातील मुलांचे सरासरी वजन 40 किलोग्रॅम आहे व 20 मुलींचे सरासरी वजन 34 किलोग्रॅम आहे, तर वर्गातील सर्व मुलामुलींचे सरासरी वजन किती? पहा, मुलांच्या दुप्पट संख्येत मुली आहेत. या ठिकाणी मुलींची संख्या दिलेली आहे 20, म्हणजे मुलांची संख्या किती असणार आहेत? मुलांच्या दुप्पट मुली आहेत, म्हणजे मुलांची संख्या मुलींच्या निम्मी असणार आहे, म्हणजे मुले किती आहेत? 10 आणि मुली किती आहेत? तर 20 मुली आहेत. पुढे काय सांगितले पहा. मुलांच्या दुप्पट संख्येत मुली असणाऱ्या 7वीच्या वर्गातील मुलांचे सरासरी वजन 40 किलोग्रॅम आहे. आता मुले 10 आहेत आणि त्यांचे सरासरी वजन 40 किलोग्रॅम आहे, म्हणजे मुलांचं एकूण वजन किती येणार?
तर विद्यार्थी संख्या गुणिले सरासरी म्हणजेच 10 गुणिले 40 आणि 10 गुणिले 40 म्हणजेच 400 किलोग्रॅम हे आहे मुलांचं एकूण वजन. आता मुलींचं एकूण वजन काढूया. मुली आहेत 20 आणि सरासरी आहे 34 म्हणजे मुलींचं एकूण वजन काय येणार आहे तर 20 गुणिले 34 आणि 20 गुणिले 34 हा गुणाकार काय येईल 0 2 4 8 बेत्रिक 6 680 किलोग्रॅम. आपल्याला विचारलेलं आहे वर्गातील सर्व मुलामुलींचे सरासरी वजन. आता आपल्याला मुलांचे एकूण वजन माहीत आहे, मुलींचं एकूण वजन माहीत आहे. त्यांची जर आपण बेरीज केली तर 400 अधिक 680 किती होते पहा 0 8 6 आणि 4 10 1080 किलोग्रॅम एकूण वजन आहे. आता वर्गात मुली आहेत 20 आणि मुले आहेत 10. 20 अधिक 10 किती झाले 30. आपण सरासरी कशी काढतो तर एकूण वजन भागिले एकूण संख्या. तर एकूण विद्यार्थी आहेत 30 आणि त्यांचं एकूण वजन आहे 1080. म्हणजेच 1080 जर आपण 30 भागले तर आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची सरासरी मिळेल. 0 गेला 108 भागिले 3 3 3 9 10 9 गेले 1 राहिला 18 झाले 3 6 18 36 किलोग्रॅम हे आहे वर्गातील सर्व मुलामुलींचे सरासरी वजन. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आहे आपले उत्तर. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अजून काय बदल करतात सांगते तुम्हाला. या ठिकाणी मुलींची संख्या 20 दिलेली आहे, कधी कधी मुलींची संख्या दिलीच जात नाही. म्हणजे उदाहरण कसे असेल, मुलांच्या दुप्पट संख्येत मुली असणाऱ्या 7वीच्या वर्गातील मुलांचे सरासरी वजन 40 किलोग्रॅम व मुलींचे सरासरी वजन 34 किलोग्रॅम आहे तर वर्गातील सर्व मुलामुलींचे सरासरी वजन किती. तेव्हा एक्स घेऊन हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. मुलांच्या दुप्पट मुली आहेत म्हणजे मुले एक्स असतील तर मुली 2x झाल्या. वर्गातील मुले एक्स आणि त्यांच्या वजनाची सरासरी 40 म्हणजे मुलांचं एकूण वजन झालं 40x. वर्गामधील मुली 2x आणि एकूण वजन 34 म्हणजेच 2x गुणिले 34 आणि 2x गुणिले 34 म्हणजे 34 × 68 एक्स. म्हणजे मुलांचं आणि मुलींचं एकूण वजन काय झालं 40x + 68x. हा एक्स तसाच राहील 8 6 आणि 4 10 108x. आता मुले आहेत एक्स, मुली आहेत 2x म्हणजे एकूण विद्यार्थी झाले 3x. म्हणजेच सरासरी कशी काढणार तर एकूण वजन आहे 108x आणि एकूण विद्यार्थी आहेत 3x. एक्स एक्स कॅन्सल झाला 3 3 9 3 6 18 तेच उत्तर आले 36 किलोग्रॅम. म्हणजे संख्या दिलेली नसेल तरी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही, आपण अशा पद्धतीने उदाहरण सोडवू शकतो. प्रश्न 3, प्रत्येकी 2 लिटर मापाच्या 4 दुधाच्या पिशव्या तळाचे क्षेत्रफळ 400 चौरस सेंटीमीटर असलेल्या दंडगोलाकार पातेल्यात ओतल्या तर त्या पातेल्याची उंची किती. पहा 2 लिटर मापाच्या 4 दुधाच्या पिशव्या, दूध आहे 2 लिटर आणि पिशव्या आहेत 4, म्हणजे एकूण दूध झालं 4 × 8 लिटर. आता 8 लिटर 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर हे रूपांतरण तुम्हाला माहीत असेल आणि नसेल तर ते लक्षात ठेवा. 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर हे रूपांतर आहे. मग 8 लिटर बरोबर 8000 घन सेंटीमीटर. आता याचा अर्थ काय होतो पहा, पातेल्यामध्ये 8 लिटर दूध मावते म्हणजेच पातेल्याची जी धारकता आहे ती 8 लिटर दुधाची आहे. तर त्यामध्ये काही मावते म्हणजे त्या आकृतीचं घनफळ काढायचं असतं. 8 लिटर म्हणजेच 8000 घन सेंटीमीटर म्हणजेच त्या पातेल्याचं घनफळ आहे 8000 घन सेंटीमीटर. आपल्याला घनफळ मिळालं, तळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. आता दंडगोलाकृती पातेलं आहे म्हणजे पातेल्याचं तळ आहे वर्तुळाकृती. म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय, पाय आर वर्ग. म्हणजेच आपल्याला पाय आर वर्गची किंमत त्यांनी दिलेली आहे 400 चौरस सेंटीमीटर आणि पातेल्याचं घनफळ आपल्याला मिळालेलं आहे 8000 घन सेंटीमीटर. म्हणजे दंडगोलाचे घनफळ काढण्याचे सूत्र आपल्याला माहीत असेल तर पातेल्याची उंची आपल्याला काढता
येते पहा पातेल्याचं घनफळ आहे 8000 घन सेंटीमीटर आणि तळाचं क्षेत्रफळ आहे 400 चौरस सेंटीमीटर म्हणजेच पाय आर वर्गची किंमत आपल्याला माहीत आहे। आता पातेल्याचे घनफळ बरोबर पातेल्याचे घनफळ म्हणजेच दंडगोलाचे घनफळ आणि त्याचं सूत्र आहे पाय आर वर्ग एच। आता पाय आर वर्ग एच या सूत्रामध्ये जर आपण किमती ठेवल्या तर पातेल्याचं घनफळ होतं 8000 घन सेंटीमीटर पाय आर वर्गची किंमत आहे 400 गुणिले एच हा 400 इथं गुणिले आहे या बाजूला घेतला तर तो भागिले होईल 8000 भागिले 400 बरोबर एच। हे दोन आणि हे दोन शून्य गेले तर 4 ने भागूया 4 दुणे 8 4 शून्य शून्य 20 सेंटीमीटर कारण क्षेत्रफळ सेंटीमीटरमध्ये आहे आणि घनफळ घन सेंटीमीटरमध्ये आहे म्हणजे चौरस सेंटीमीटरमध्ये क्षेत्रफळ आणि घन सेंटीमीटरमध्ये घनफळ म्हणजेच उंची सेंटीमीटरमध्ये असेल म्हणजेच उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 20 सेंटीमीटर ही पातेल्याची उंची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो काही उदाहरणे सूत्राशिवाय आपण सोडवू शकत नाही त्याला पर्याय नसतो त्यामुळे ज्या उदाहरणांना सूत्रांची गरज आहे ती सर्व सूत्रे तुम्ही तोंड पाठ करून ठेवायची आहेत। एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 5x+6 सेमी असून पहा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे हा 90 अंशाचा कोण आणि 90 अंशाच्या कोणासमोरील बाजू म्हणजेच कर्ण तर कर्णाची लांबी आहे 5x+6 असून काटकोन करणाऱ्या दोन बाजू 9 व 40 आहेत। समजा ही 9 आहे ही 40 आहे ही 9 आणि ही 40 इकडे लिहिली तरी काही हरकत नाही तर x बरोबर किती। विद्यार्थी मित्रांनो पायथागोरसची त्रिकुटे तुम्ही यापूर्वी अभ्यासलेली आहेत आणि अभ्यासली नसतील तर अजूनही अभ्यासा वेळ अजून गेलेली नाही तर 9 40 आणि 41 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे 9 40 41। मग काटकोण करणाऱ्या बाजू 9 आणि 40 आहेत तर कर्णाची लांबी किती असायला हवी 41 आणि त्याने आपल्याला कर्णाची लांबी दिलेली आहे 5x+6 म्हणजेच 5x+6 किंमत असणार आहे 41 हा 6 आहे तिकडे गेल्यानंतर वजा होईल 5x+41 5x+41 गेले 35 राहिले x+35/5 5×7=35 म्हणजे x किंमत आलेली आहे 7। तर लक्षात ठेवा पायथागोरसची त्रिकुटे माहीत असतील तर आपला खूप वेळ वाचतो आणि वेळ वाचवणे म्हणजेच ती स्पर्धा परीक्षा जिंकणे असं आहे त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला इथं करता येतील त्या इथेच करा परीक्षेच्या ठिकाणी जाऊन करत बसू नका त्या ठिकाणी वेळ वाया जाणार आहे। प्रश्न 5 7.4×2.3+3.7² + 2.3² = P तर P बरोबर किती। पहा हे उदाहरण पाहिलं की लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की 3.7+7.4×2.3+2.3² असा हा विस्तार आहे तर हा विस्तार कोणाचा आहे पहा थोडंसं निरीक्षण करा 7.4 हा 3.7 दुप्पट आहे म्हणजेच हे आपल्याला असं लिहिता येईल पहा 3.7 आहे 3.7² + 2×3.7 7.4 दोनने भागून बघा 2×6.42 = 2.3+2.3² तर हा विस्तार आहे 3.7 + 2.3² आणि हे आपल्या लक्षात आलं तर आपला वेळ खूप वाचतो अन्यथा 3.7² या दोघांचा गुणाकार 2.3² पुन्हा त्यांची बेरीज आणि हे करताना जर काही चुकलं तर परत चुकण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला नित्य समीकरणं माहीत असायला हवीत। तर 3.7 + 2.3² विस्तार आहे 3.7 + 2.3 यांची बेरीज करा ती बेरीज होईल 6 म्हणजे 6² आणि 6² येतो 36 तर बरोबर पी दिलेला आहे तर पीची किंमत किती आली 36। या ठिकाणी कधी कधी फसवतात
इथं पी देतात, पुढं पी वर्ग बरोबर किती विचारतात किंवा वर्गमुळात पी बरोबर किती विचारतात, तर आपल्याला निश्चितपणे काय विचारलेलं आहे हे पाहूनच उत्तर लिहायचं आहे. तर पी वर्ग बरोबर 6 वर्ग आला आहे, 6 वर्ग 36 येतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे. व्हिडिओ पूर्ण अभ्यासा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.